नाशिक पदवीधर निवडणुकीत विजयी झालेल्या सत्यजित तांबे यांना लढत दिलेल्या शुभांगी पाटील यांनी पराभवानंतरही आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या विजयावर बोलत असताना आक्रमक बाणा कायम ठेवत झाशीच्या राणीच्या पायाची धूळ नाही पण झाशीच्या राणीसारखं लढत राहणार असल्याचं म्हटलंय. याशिवाय त्यांनी मी शिवसैनिक म्हणून लढले आणि यापुढेही मी शिवसैनिक म्हणूनच लढणार असल्याचं स्पष्ट केलंय. तसंच धनशक्तीच्या पुढे जनशक्ती होती मात्र धनशक्तीच्या पुढे जनशक्ती हरली असं शुभांगी पाटील यांनी म्हटलंय. तसंच सामान्य घरातील लेकीला 40,000 मतं पडणं सोपं नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. तसंच माझा लढा यापुढेही सुरू राहणार असं म्हणत सत्यजित तांबे यांच्या विजयावर शुभांगी पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. पण मी मात्र माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या माझ्या सगळ्या मावळ्यांना म्हणजे माझ्या भावांना बहिणींना घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आणि मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे, मी शिवसैनिकच राहणार. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. डिस्कव्हर रिसॉर्ट्स कर्जत घेऊन येत आहे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात भविष्य घडवण्याची सुवर्ण संधी, तेही अगदी माफक दरात. डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सायन्स, 6 महिन्यांचा डिप्लोमा कोर्स, कोर हॉटेल व्यवस्थापन, फूड प्रोडक्शन, ग्रुमिंग फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, फूड अँड बेवरेज मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या अनेक विषयांचं प्रशिक्षण. कोर्स पूर्ण होताच 6 महिन्यांची पगार इंटर्नशिप, 100% नोकरीची हमी. ऍडमिशन तसंच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 8793875369. पत्ता डिस्कव्हर रिसॉर्ट्स कर्जत, नेरळ.